विद्यार्थी मित्रांनो, टी अँड आर मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये मसावी या घटकांचा अभ्यास केलेला आहे. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, म्हणजे जो जास्तीत जास्त मोठा सामायिक विभाजक असेल त्याला आपण मसावी म्हणायचो. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लसावी लघुतम सामायिक विभाज्य बघणार आहोत. तर आपल्याला दिलेल्या संख्येचा लसावी काढणे म्हणजे त्या संख्यांनी विभाज्य असलेल्या सर्व संख्यांना लिहून त्यातील लहानात लहान सामायिक विभाज्य संख्या शोधायची. आता लहानात लहान विभाज्य म्हणजे काय? आता एखादी संख्या असेल समजा नऊ, नऊच्या पाड्यात की 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, हे 9 चे काय झाले? सगळे विभाज्य झाले. विभाज्य आणि विभाजक हे दोन लक्षात ठेवा. आपण ज्या संख्येला भाग देतो ते काय असते? विभाज्य. आणि ती बाकी कशी यायला पाहिजे? शून्य यायला पाहिजे. त्यावेळेस तो आपलं काय होईल? विभाज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक उदाहरण बघू सोडू. आता 9 आणि 15 या संख्यांचा काय करायचं? आपल्याला लसावी काढायचं आहे. तर आता लसावी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 9 चे विभाज्य लिहावं लागेल आणि 15 चे विभाज्य लिहावं लागेल. आणि 9 आणि 15 चे विभाज्य लिहिल्यानंतर त्या विभाज्यामधील सामायिक विभाज्य लिहायचे. आणि जो सर्वात लहान विभाज्य असेल त्याला आपण काय म्हणायचं? लसावी. 9 आणि 15 चा लसावी. तर विद्यार्थी मित्रांनो, 9 चे विभाज्य लिहू आपण. 9 चे विभाज्य. आता विभाज्य म्हणजे काय? 9च्या पाड्यात जी संख्या येणार आहे ते 9 चे विभाज्य असणार, म्हणजे 9ने त्या संख्येला भाग जाणार. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 9 11 99. तर हे काय झाले? 9 चे सर्व विभाज्य झाले. आता 9 चे विभाज्य झाले तर आता आपण काय करू? 15 चे विभाज्य लिहू. 15 चे विभाज्य. आता 15 चे विभाज्य म्हणजे काय? 15च्या पाड्यामध्ये जी संख्या येईल ती सर्व त्या सर्व संख्येला 15 15ने भाग जातो. तर मग आता 15च्या पाड्यामध्ये काय येईल? 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 6 90, 15 7 500, असे अनंत आपल्याला विभाज्य लिहिता येईल 15चे. आणि 9चे सुद्धा आपल्याला का अनंत अनंत विभाज्य लिहिता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 9 आणि 15 ह्यांच्यामधील आपण काय काढू? सामायिक विभाज्य. आता सामायिक विभाज्य बघा, दोन्ही याच्यामध्ये कोणकोणते आहेत? 9 मध्ये 18 15 45. आता 9च्या पाड्यामध्ये काय? 45 आहे. आणि 15च्या पाड्यामध्ये सुद्धा काय? 45. हे एक 45 सामायिक विभाज्य झालं. आणि नंतर काय आहे? 54 60 63 75 72 90. दुसरा काय आहे? 90. 90 हा 9च्या पाड्यासुद्धा आहे आणि 15च्या पाड्यासुद्धा आहे 90. आता विद्यार्थी मित्रांनो, जास्त सामायिक विभाज्य लिहायची गरज नाही, कारण आपल्याला सर्वात लहान विभाज्य काढायचं आहे. म्हणून आता सर्वात लहान सामायिक विभाज्य कोणतं आहे? 45. तर म्हणून 9 व 15चा लसावी काय होईल? 9 व 15. 9 व 15चा लसावी काय होईल? 45. मित्रांनो, आता आपण 15 आणि 20 यांचा लसावी काढणार आहेत. तर आता 15चे विभाज्य काय आहेत?
15 30 आणि 15 त्रिक 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 सेकी 90, 15 साती 105, 15 आठी 120, असे आपल्याला अनंत विभाज्य करता येईल। आता 20 चे विभाज्य काय? 20 चे विभाज्य, आता 20 चे विभाज्य म्हणजे काय? 20 च्या पाढ्यात जी संख्या येतात ती 20 21, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पंचे 100, 20 एक 20, असे आपल्याला काय? अनंत विभाज्य लिहिता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लसावी करताना काय करतो? सामायिक विभाज्य काढतो। आता ज्या विभाज्यांची यादी तयार केली त्याच्यातील आपण काय करायचं? आता सामायिक विभाज्य काढायचे। आता सामायिक विभाज्य कोणते? सामायिक विभाज्य, सामायिक विभाज्य, आता याच्यामध्ये सामायिक कोणता आहे? 60। 60 हा 15 च्या पाढ्यात येतो आणि 20 च्या पाढ्या सुद्धा येतो। पहिला सामायिक विभाज्य काय? आपला 60। आणि दुसरा सामायिक विभाज्य काय आहे? 20 च्या पाढ्यामध्ये 120, 15 च्या पाढ्यामध्ये 120 आणि 20 च्या पाढ्यामध्ये सुद्धा 120 येते। तर आपलं किती दुसरा सामायिक विभाज्य काय आहे? 120। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लसावी काढताना काय करतो? जे सामायिक विभाज्यांची यादी आहे त्याच्यातील आपण काय करतो? लहानात लहान, सगळ्यात लहान जो विभाज्य असेल तो घेतो आणि तोच आपला काय? लसावी होतो। तर आता याच्यातलं लहान विभाज्य कोणता आहे? 60। तर आपला 15 आणि 20 चा लसावी काय होईल? 15 व 20 चा लसावी काय होईल? 60। समजलं विद्यार्थी मित्रांनो? तर विद्यार्थी मित्रांनो, यावरील आपण आता काय करू? शाब्दिक उदाहरण जे आहे ते आपण बघू। आता कवायतीसाठी पटांगणावरील मुलाच्या प्रत्येक रांगेत 20 मुले किंवा प्रत्येक रांगेत 25 मुले यातील अशा रांगा केल्यास रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर त्या शाळेत कमीत कमी किती मुले असतील? तर आपल्याला हे काढताना काय करायचं आहे? 15 किती मुलाच्या रांगा आहेत? 20 किंवा 25 च्या। तर आपल्याला 20 चा आणि 25 चं काय करावं? काय काढावं लागेल? लसावी। तर आता लसावी काढताना काय करायचं? 20 चे विभाज्य काय आहेत? 20 चे विभाज्य 20 एक 20, विभाज्य म्हणजे काय? 20 च्या पाड्या जे येणार आहे ते 20 चे विभाज्य असतात। 20 एक 20, 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पंचे 100, 20 एक 20 असे, 20 सात 40, 20 आठ 60, असे आपल्याला काय? अनंत विभाज्य लिहिता येईल। तर आता 25 चे विभाज्य काय ते लिहू आपण। 25 चे विभाज्य, 25 एक 25, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25 पाचा 125, 25 एक 150, 25 सात 175, असे आपल्याला अनंत विभाज्य लिहिता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आता दोन्ही संख्यांचे विभाज्य लिहित असताना ज्या वेळेस आपल्याला दोन्हीमध्ये एखादा सामायिक विभाजक आढळला तर आपण तिथेच थांबायचं आणि तोच काय असतो? सुरुवातीला जो सामायिक विभाजक असेल की तोच सगळ्यात लहान असणार आहे आणि तोच आपलं काय असणार आहे? लसावी। तर विद्यार्थी मित्रांनो, सामायिक विभाज्य काय आहे? सामायिक विभाज्य काय आहे बघा? आता 20 च्या पाड्यामध्ये सुरुवातीला काय येते? 100, आणि 25 च्या पाड्यामध्ये सुरुवातीला काय आहे? 100। तर आपल्या सगळ्यात लहान जो सामायिक विभाज्य काय आहे? 100, म्हणून आपला लसावी काय असणार आहे? लसावी बरोबर 100। म्हणूनच त्या शाळेमध्ये कमीत कमी किती मुले असतील? 100। आपला लसावी किती आला? 100। म्हणूनच त्या शाळेत कमीत कमी किती मुले असतील? 100। म्हणून त्या शाळेत कमीत कमी
किती 100 मुले असतील? कमीत कमी बघा आता 100, आता समजा आपण 20 रांगा केल्या तर किती होईल? 20 × 5 = 100 आणि 25 केल्या तर 25 × 100 म्हणजे 4 रांगा होतील. शिल्लक राहतात का? काहीच नाही, कारण 25 ने 100 भाग जातो आणि 20 ने सुद्धा 100 भाग जातो, शिल्लक मूल्य राहत नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एक दुसरं उदाहरण सोडून बघू. आता विना जवळील काही मणी आहे, तिला समान मणी असलेल्या माळा तयार करावायच्या आहेत. तिने 16 किंवा 24 किंवा 40 मण्यांच्या माळा तयार केल्या, तर एकही मणी शिल्लक राहत नाही, तर तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? आता त्यांनी काय केले, विनाने काय केले, 16 16 माळा तयार केल्या तरी शिल्लक राहत नाही, 24 24 मण्यांच्या माळा केल्या तरी एक मणीसुद्धा शिल्लक राहत नाही, 40 मण्यांची माळ तयार केली तरी एकसुद्धा मणी शिल्लक राहत नाही. तर आपल्याला काय करायचं, तिच्याजवळ कमीत कमी किती मणी आहेत? आता किती मणी आहेत हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 16 24 आणि 40 काय लसावी काढावं लागेल. आता 16 16 लसावी काढता, ह्या सगळ्यांची लसावी काढताना काय करायचं, आपल्याला विभाज्यांची यादी तयार करायची आणि त्यांच्यातील काय करायचं, सामायिक विभाज्य काढायचं आणि जो सामायिक विभाज्यामधील सर्वात लहान विभाज्य आहे तो आपला काय लसावी असणार आहे आणि तेवढेच काय तिच्याजवळ कमीत कमी मणी असणार आहे. आता 16 16 विभाज्य काय, 16 16 16 32 16 34 16 45 16 6 16 7 12 16 8 28 16 9 160 16 2 160 असे आपल्याला 16 किती अनंत विभाज्य लिहिता आहे. आता 24 24 विभाज्य काय लिहिता येईल, 24 1 24 24 2 48 24 24 3 72 24 4 96 24 5 24 4 96 24 5 किती येईल, 120 24 5 किती येईल, 120 24 6 144 24 9 168 24 7 168 सॉरी 24 8 192 24 9 216 24 10 240. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला हे जे आहे 16 अवयव आपल्याला जास्त वाढवावे लागतील. आता 160 नंतर 16 विभाज्य काय येईल, 176 नंतर 192 नंतर 208 नंतर 224 आणि नंतर काय येईल, 224 नंतर काय येईल, 240, कारण 24 पाड्यामध्ये सुद्धा 240 आलेलं आहे आणि त्याच्यामुळं 16 पाड्यामध्ये सुद्धा आपल्याला काय 240 पर्यंतचे विभाज्य घ्यावे लागतील. आता 40 विभाज्य काय, 40 विभाज्य 40 1 40 40 2 80 40 3 120 40 4 160 नंतर काय होईल, 200 आणि 240, कारण आपण 240 16 विभाज्य 240 पर्यंत काय घेतले, कारण तिन्हीमध्ये सुद्धा 40 मध्ये 240 आणि 24 विभाज्यामध्ये सुद्धा 240 आणि 240 आणि 16 सुद्धा 240 हे काय झालं, सामायिक विभाज्य झालं. आता सामायिक विभाज्य काय आहे याच्यामध्ये, सामायिक विभाज्य काय येईल, 240 हा सर्वात लहान सामायिक विभाज्य आहे, म्हणून त्यांचा मसावी काय असेल, 240 सॉरी लसावी काय असेल, 240.
लसावी असेल 240, म्हणून तिच्याजवळ कमीत कमी म्हणून विनाजवळ कमीत कमी कमी 240 मनी असतील. कमीत कमी किती मनी असतील? 240 मनी असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण येथेच थांबू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.